जे क्रीडा मंडळ आहे यांना दाखवलेलं आहे आपले असच या ठिकाणी येत राहू आणि आपले जे कला कौशल्य आहे हे कला कौशल्य दाखवत राहू असंच आम्ही तुमचे जे काही कौशल्य आहे ते कौशल्याचा आदर करून या ठिकाणी पुढेही अशा प्रकारच्या टूर्नामेंट भरवण्यात येतील असं सुंदर रेड या ठिकाणी वनवासी आश्रमशाळेचा मुलगा क्रमांक एक वरच आता सुरू असलेले जे काही सामना होता त्याच्यामध्ये खानिवली आणि मनोर शिवशक्ती याच्यामध्ये खानिवली संघ हा 11 गुणांनी विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन. खानिवली संघाचे खूप सुंदर गेम झाला त्याच्यामध्ये खानिवली संघ कुठेतरी मनोर संघ ठरलेला आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्यांनी आपला विजयश्री हा आपल्या बाजूने खेचून आणून आपल्या आरामचे कौशल्य आहे हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. सुरुवातीच्या वेळेस मस्त सुंदर मस्त मस्त सुंदर या ठिकाणी ट्रॅकर खूप त्या ठिकाणी मनोर सॉरी बोईसर या संघाने या ठिकाणी ट्रॅकर करून आपल्या संघामध्ये एक गुणाची भर पाडलेली आहे. तसेच सामना आहे जय हनुमान वाशिळा वर्सेस जय हनुमान चास या दोन्ही संघामध्ये ग्राउंड क्रमांक एक वरती सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या जे ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुमचे पंच वाट बघत आहेत. तसेच जे सामना आहे ते सामन्याचे जे काही कप्तान आहे त्यांनी टॉस विन साठी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि आपल्या संघाचा टॉस विन करून मस्त मस्त बादशाह अतिशय सुंदर टॉस रनिंग टॉस करून त्या ठिकाणी आपल्या खेळामध्ये पॉईंट घेतलेला आहे बोईसर संघाने. अरे कुछ नहीं लगा भैया. कबड्डी हा खेळ असा आहे की त्या ठिकाणी आपल्या टमाटर कला कौशल्य दुखापत नॉर्मल एजेड होत असते आणि त्याचं त्या ठिकाणी हे कबड्डी जे रांगडा खेळ आहे या मातीतल्या खेळामध्ये होतच असतं. कुस्ती म्हणू या कबड्डी म्हणू हे दोन्ही खेळ असे आहेत की त्या ठिकाणी ताकदीचा आणि बुद्धीचा हा वापर करावा लागत आणि त्या ठिकाणी बुद्धीचा वापर करत असताना ताकद सुद्धा तेवढी लागते आणि त्या ताकदीच्या जोरावरती किंवा ताकद दाखवत असताना त्या ठिकाणी थोडंफार एजेड होत असतो त्याचं त्या ठिकाणी. पुढील जो सामना होणार आहे ग्राउंड क्रमांक एक वरती जय हनुमान वर्सेस जय हनुमान चास या दोन्ही संघामध्ये त्या ठिकाणी सामना होणार आहे. अतिशय दोन्ही या ठिकाणी सामना जो होणार आहे तो सुद्धा अतिशय चुरशीचा असेल आणि तुल्यबळ आहेत. तसेच त्या ठिकाणी सामना लवकरात लवकर सुरू करावा पंच आपली वाट बघत आहेत त्या ठिकाणी दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. पानी भाई एक सागर जय हनुमान वाशिळा जा लेके पानी लेके या दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक एक वरती उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी त्यांचं तुमची वाट बघत आहे टॉस विन साठी. कुछ नहीं भैया चलता है कुछ नहीं आराम से सुंदर ट्रॅकल अतिशय सुंदर त्या ठिकाणी ट्रॅकल करून आपल्या खेळामध्ये वनवासी संघाने एक गुण टाकलेला आहे. वनवासी या संघामध्ये अतिशय सुंदर सुंदर खेळाडू आहेत ते नॅशनल पर्यंत स्टेट पर्यंत गेलेले आहेत. शूट मारणार खेळाडू आपल्याला या ठिकाणी चास ग्रामपंचायत मित्रमंडळ गावदेव मित्रमंडळ क्रीडांगणाला लाभलेले आहेत आणि असेच असेच खेळाडू या ठिकाणी लाभो मस्त मस्त कला कौशल्य आहेत ते दाखवत राहू. सात नंबर जर्सीचे सुंदर या ठिकाणी टच करून आपला पॉईंट घेतलेला आहे. अतिशय सुंदर गेम चालत असताना या ठिकाणी जवळपास मस्त भाषा या ठिकाणी मध्यरात्र होत चाललेली आहे तरीही आपली जर्किंग घालून आपले स्वेटर घालून
जे प्रेक्षक आहेत हे अतिशय सुंदर त्याचा या गेमचा मनोरंजन घेत आहेत आणि आनंद लुटत आहेत असे हे मनोरंजन घेत असताना या ठिकाणी अतिशय सुंदर 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 गेम आपल्याला बघायला मिळेल सुंदर सुंदर गेम बघायला भेटणार आहे. या ठिकाणी राऊंड क्रमांक एक वरती होणारा सामना आहे जय हनुमान वाशाळा वर्षे जय हनुमान चास या दोन्ही संघामध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी राहायचं आहे आणि टॉस विन करून घेऊन आपले खेळ त्या ठिकाणी कला कौशल्य दाखवायचं आहे. सुंदर अतिशय सुंदर चपळ आणि बुद्धीचा वापर करून या ठिकाणी सात गड्यातून बोनस काढणं म्हणजे हे साध्या खेळाडूचं काम नसतं असे अनेक खेळाडू चांगले चांगले खेळाडू होऊन गेलेले आहेत. एक त्या ठिकाणी एक खेळाडू हा त्या ठिकाणी आपलं कलाकौशल्य दाखवत असताना बोनसच्या माध्यमातून एक पॉईंट घेतला परंतु नॉट आउटच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑलआउटच्या माध्यमातून त्याने एक पॉईंट गमावून त्या ठिकाणी त्याचा आपली वाट बघत आहेत आणि आपला संघ त्या ठिकाणी घेऊन रिंगणामध्ये उतरायचा आहे. त्या ठिकाणी वनवासी वर्सेस बोईसर अतिशय सुंदर सामना या ठिकाणी शांत आणि संयमाने चालत असताना त्या ठिकाणी आपली चपळ स्फूर्ती अतिशय सुंदर गेम चालू आहे. या ठिकाणी रनिंग टचच्या करत असताना त्या ठिकाणी टोल जाऊन सेल्फ आउट हा वनवासी आश्रमचा गडी बाद झालेला आहे. मस्त मस्त बोनस बोनस नाही का पहिले ग्राउंड वरती सामना होणार आहे जय हनुमान क्रॉस वर्सेस वाशेळा. जय हनुमान क्रॉस वर्सेस जय हनुमान वाशेळा हा सामना ग्राउंड क्रमांक एक वरती होणार आहे. अतिशय सुंदर सामना चालू आहे. या सामन्याची मजा घेत असताना सर्व प्रेक्षक वर्ग आणि ग्रामस्थ खूप थंडी ते वाढत चाललेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी जर्किंग घालून स्वेटर घालून आनंद घेत आहे. आणि बाजूने रोमांचक असं भरलेलं या ठिकाणी ग्राउंड आपल्याला दिसत आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी या मॅचेसचा आनंद जोमाने लुटत आहे. सुंदर अतिसुंदर या ठिकाणी ट्रॅकल अतिसुंदर या ठिकाणी ट्रॅकल होत असताना वनवासी आश्रमशा अरे छोड ना हा दाखव दाखव वनवासी आश्रमशाळेचा प्लेयर डिफेन्स करताना या ठिकाणी पोईसर संघावरती डिफेन्स करताना 8 नंबर जर्सी घातलेला बोईसरचा खेळाडू या ठिकाणी कुठेतरी संयमाने खेळत असताना वेळ काढत आहे आणि आपल्या जे आपल्या संघाला कुठेतरी वरती शिखरावरती नेण्याचा प्रयत्न करत आहे. टमाटर आहे का येऊया अतिशय सुंदर या ठिकाणी गेम चालू असताना या ठिकाणी जय हनुमान वनवासी वर्सेस जय हनुमान चास या दोन्ही संघांचं या ठिकाणी एक वरती सामना सुरू होत आहे. त्या ठिकाणी टॉच विन साठी बोलावत आहे आणि टॉच विन करून या ठिकाणी लवकरात लवकर सामना सुरू करावा असं या ठिकाणी मंचाच्या वतीने विनंती करत आहोत. नाही 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 मयूर मटर मटर अतिशय सुंदर सामना चालू आहे. वनवासी आश्रमशा वर्सेस बोईसर या ठिकाणी वनवासीचा रेडर जर्सी क्रमांक एकचा तुळशीची रेड मारत असताना या ठिकाणी आपला दोन्ही कोपऱ्यामध्ये धावत आहे आणि टोटच मारून त्या ठिकाणी रनिंग हँड टच किंवा रनिंग टोटल करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु असफल आणि आपल्या खेळामध्ये रिकामाच गेलेला आहे. त्यानंतर लवकरात लवकर ग्राउंड क्रमांक एक वरती सामना सुरू करण्यात यावा
जय हनुमान वासेवा वर्सेस जय हनुमान चास या दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं जय हनुमान वासेवा संघ उपस्थित आहे तरी सुद्धा मस्त मस्त दुसऱ्या खेम्यामध्ये जय हनुमान चास या संघाने उपस्थित राहून त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य त्या ठिकाणी दाखवायचं आहे. पंच आपली वाट बघत आहेत. पंचांनी त्या ठिकाणी पुकार पहिला पुकार दिलेला आहे तरी त्या ठिकाणी उपस्थित राहून टॉस विन करून आपल्या संघाला त्या ठिकाणी आपल्या कलाकौशल्याला दाखवाय आपले कलाकौशल्य त्या ठिकाणी दाखवायचं आहे. जलेंदर वाघडे हा एजेड झालेला आहे त्या ठिकाणी जखमी झालेला आहे तरी त्याच्या अंगातील जी कलाकौशल्य आहे कबड्डीचा जो खेळ आहे हा खेळ म्हाता म्हाताऱ्यांना जाग करतो. तसंच या ठिकाणी जरी जखमी झालेला जरी एखादा छावा एखादा वाघ असला तरी तो त्याची शिकार सोडत नाही ती शिकार तो पकडत असतो. तसंच या ठिकाणी त्याने तो सुद्धा त्याची जे कला आहे त्याचं त्याला राहवलं नाही आणि ते कलेचं त्या ठिकाणी कला दाखवण्यासाठी ग्राउंडमध्ये उतरलेला आहे. असा हा टाळ्या वाजणे हे असे प्रकार करू नका अन्यथा त्या ठिकाणी वादविवाद झाल्यास आपण त्या ठिकाणी दोन्ही संघांना बाद करणार आहोत. मजा घ्यायची आहे परंतु मजा कोणत्या पद्धतीने घ्यायची हे सुद्धा त्या ठिकाणी प्रेक्षकांना माहिती आहे. परंतु कोणत्याही प्रकारचे गोंधळ करणं टाळ्या वाजवणं घेऊ नये असं मंचाच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. सुंदर अतिसुंदर या ठिकाणी खुताडे साहेबांनी अतिशय सुंदर ट्रॅकर केलेला आहे आणि आपल्या खेम्यामध्ये एक पॉईंट घेतलेला आहे. तो पण या ठिकाणी आपलं जुनं कलाकौशल्य दाखवत आहेत आणि त्या कलाकौशल्याच्या बळावरती आपल्या टीमला वरती नेण्याचं काम करत आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी खेळ हा मलाही हसून आहे आणि बोलत असतो असा हा खेळ असा आहे की या खेळामध्ये कोणीही विजय होऊ शकतं आणि कोणीही आपलं पार्ट वरती नेऊ शकतं. या ठिकाणी वाशिया संघाने अतिशय जोमाने लॉंग जम्प उंच उडी मारून त्या ठिकाणी आपल्या खेम्यामध्ये एक पॉईंट टाकलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे. या ठिकाणी जयराम खुताडे सर्व्हिस करत असताना त्या ठिकाणी आपल्या संघाला गुण देऊ इच्छितो की गुण गमावू इच्छितो परंतु त्याने अतिशय सुंदर मागे जसे त्याचा तो पॉईंट आहे की एखाद्या प्लेअरने पकडलं की तो सौर उडी मारून त्याच्या उंचीच्या आधारावरती उंचीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपल्या खेळामध्ये येत असतो आणि पॉईंट घेत असतो. अतिशय सुंदर रेड असते. खेळाडू हा खेळाडू असतो. खेळाडू त्याच्या पद्धतीने त्याच्या कलाकौशल्यानुसार त्या ठिकाणी रेड करत असतो आणि ते रेड त्याचे ते ज्या कलाकौशल्याच्या माध्यमातून तो त्या रेडीचं कौशल्य किंवा रेड बनवत असतो. या ठिकाणी वनवासी संघ कुठेतरी बोईसर संघावरती मागे पिछाहाट होत आहे आणि बोईसर संघ त्यांच्यावरती अशा प्रकारे या ठिकाणी वनवासी संघाचा जे रेडरला बाद करून त्या ठिकाणी टीमला ऑल आउट केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जालिंदर वाघडे हा फक्त मागूनच धरत आहे पुढे काहीच जात नाही. दुसऱ्याच्या पाठीवरती फक्त हात ठेवून आहे कोणत्याही प्रकारचा लीड करत नाही आणि ब्लेडला समोरच्या विरोधी पक्षाच्या पुढे जात नाही. सुंदर अतिसुंदर या ठिकाणी रोमांचक असे सामने सुरू आहेत. या सामन्याचा अनेक प्रेक्षक जे प्रेक्षक वर्ग आहेत ते आनंद घेत आहेत. या ठिकाणी आनंद घेत असताना थंडीचं वातावरण वाढत आहे. रात्र ही काळोख्याची आहे आणि त्या ठिकाणी थंडी ही वाढत चाललेली आहे. बाजूलाच ग्राउंडच्या बाजूला प्रेक्षकांनी कुठेतरी मला वाटतं शेकोटी पेटवलेली आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीची सुद्धा खूप गरज आहे. आपल्याकडे
आपल्याकडे लाकडं खूप आहेत, जंगल भरपूर आहे, त्याच्यामुळे वाळलेल्या लाकडांचा आपण शेकोटी करून त्या ठिकाणी मजा घेत असताना त्या ठिकाणी शेकोटी पेटून आपण त्याचे सुद्धा मजा घ्यायची आहे, शेकोटीचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. ज्याला कोणाला थंडी लागली असेल त्यांनी त्या शेकोटीचा आस्वाद घेऊन आपला आनंद त्या ठिकाणी सुद्धा व्यक्त त्या शेकोटीच्या सोबत करू शकता. परंतु कोणाला त्या ठिकाणी अतिशय सुंदर मागून त्या ठिकाणी पकडून आपल्या खेम्यामध्ये वनवासी संघाने एक पॉइंट घेतलेला दिसून येत आहे. सुंदरे अति सुंदरे या ठिकाणी वनवासी संघाने रेड ही शेप मध्ये मारलेली आहे आणि आतल्या आपल्या कोटामध्ये आलेला आहे. या ठिकाणी बघा अशा प्रकारचं चातुर्य प्लेअरला कोणत्याही प्रकारची दिशा न देता कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी चतुराचा वापर करून अशा प्रकारे या ठिकाणी एक वर एक पॉइंट, एक गमावतो तर एक घेतो, दुसरा गमावतो अशा प्रकारे दोन्ही बाजूला सेम चाललेला दिसून येत आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी एक अतिशय सुंदर असं सामना सुरू आहे वनवासी वर्सेस बोईसर. कोणाचा होता पण बोनस पण आहे, बोनस पण द्या. सुंदर पॉइंट काढलेला आहे हा वनवासी विरुद्ध. जय हनुमान चास वसे, जय हनुमान वासेळा. अतिशय रोमांचक सामना आणि प्रेक्षक आनंद घेत असताना या सामन्याचं खूप सुंदर असा सामना सुरू आहे. प्रेक्षक वर्ग खूप त्याचा आनंद लुटत आहे आणि ते आनंद लुटत असताना त्या ठिकाणी जालेंदर वारगडे टॅकल करण्याचा प्रयत्न करत आहे, समोर येऊन टॅकल करत आहे, परंतु काहीच त्याच्या तावडीत येत नाही आणि तो मागे मागे सरकून आपला स्वतःला वाचवण्याचा वाचवत आहे. आता जयराम खुताडे माजी सरपंच या ठिकाणी रेड करण्यासाठी एंट्री मारण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला माहित आहे की त्याची इनस्की बाळगत असतो, जोस मध्ये खेळत असतात, मनुष्यची बाळ सुद्धा आपल्याला दाखवायची आहे. आपण आउट करतो पण त्याला धरून सुद्धा उठवण्याचा आपला ग्राउंड क्रमांक दोन वरती चास ब वर्सेस परिवर्तन हे दोन्ही संघ या ठिकाणी ग्राउंड क्रमांक दोन वरती उपस्थित राहतील आणि आपले कलाकौशल्य त्या ठिकाणी दाखवतील. सेल्फ आउट या ठिकाणी रेडर सेल्फ आउट झालेला आहे, कारण डो अर डाय रेड असेल असं मला वाटतं आणि डो अर डायची रेड त्याला समजली नाही आणि खेळाच्या नादामध्ये सेल्फ आउट होऊन त्या ठिकाणी झालेला आहे. सुंदर या ठिकाणी ऑलराऊंडर असा जयराम खुताडे हा प्लेअर या चास जय हनुमान चास या संघाला लाभलेला आहे. ऑलराऊंडरची किमया दाखव त्या ठिकाणी ट्रॅकर सुद्धा करतो, डिफेन्स सुद्धा चांगला करतो आणि त्या ठिकाणी रेड सुद्धा चांगला मारतो त्याच्या माध्यमातून. या ठिकाणी युक्तीपेक्षा ताकद ही वरचं ठरलेली आहे आणि ताकदीच्या बळावरती त्या ठिकाणी एक पॉइंट आपल्या खेमामध्ये आणलेला आहे.